नमस्कार मित्रांनो, मी हरीश भावसार, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. चला तर आता आपण बघून घेऊया निफ्टी फिफ्टीचं वीकली ॲनालिसिस आणि डेली ॲनालिसिस दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये मी करतो आहे. बऱ्याच दिवसानंतर आज मी वीकली ॲनालिसिस देतो आहे तुम्हाला सगळ्यांना. वीकली ॲनालिसिस त्या आपल्या मागच्या महिन्याला मी 18 तारखेला मी वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ बनवलेला होता निफ्टीचा. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं, 18 तारखेच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी बोललेलो आहे, तेव्हा मी सांगितलेलं होतं की आपण थर्ड वेवसाठी आपण चाललो आहे आता, त्याच्यानंतर फोर्थ बनणार आहे आणि फिफ्थ बनणार आहे असं आपलं काहीतरी ॲनालिसिस होतं. मार्केट सेम त्याच डायरेक्शनने आता चाललेलं आहे निओ वेव थेअरीनुसार. ठीक आहे, आता आपण वीकली चार्टवरती बघून घेऊया. आपण डेली चार्टवरती आपण वीकली चार्टवरती मार्केट ॲनालिसिस करून घेऊ आधी. वीकली चार्टवरती मी जे बघतोय, फक्त वीकली चार्टवरती आपल्याला कसं कामकाज करायचं, जे वीकली पोझिशन घेत असतील किंवा आपण वीकली चार्टवरनं आपण इंट्राडेमध्ये पण आपण पोझिशन घेऊ शकतो, इंट्राडेमध्ये पण आपण ट्रेड करू शकतो. तर मार्केट एका ह्या चॅनलमध्ये काम करते सध्या. हे बघा, इकडनं मार्केट वरच्या साईडला गेलेलं आहे, इकडनं रिटर्न आलेलं आहे, पूर्ण टच झालेलं नाही. इकडे मी परत एकदा तुम्हाला दाखवतो. आपल्याला मार्केटचं बिहेवियर बघायचं, आता मार्केट कसं कामकाज करत आहे, मार्केट कुठल्या साईडला सुरू आहे, त्यानुसार आपल्याला आयडिया येते मार्केटमध्ये कामकाज करण्याची. हे बघा, हे चॅनलनुसार आता हे चॅनल इकडे कम्प्लीट नाही आहे, थोडी ती रिप्लाईन दिली, परत एकदा टाकतो. परफेक्ट, ठीक आहे. इकडनं आता आपल्या दोन पॉसिबिलिटीज होत आहेत, दोन पॉसिबिलिटी. त्यातली पहिली पॉसिबिलिटी ही आहे की इकडनं मार्केट एक सरळ सरळ, ज्याप्रमाणे आता मार्केट स्लोली स्टडी खाली येत आहे, त्याचप्रमाणे सरळ अजून 1000 पॉईंटचा ड्रॉप येण्याची शक्यता येणाऱ्या टायमिंगमध्ये. हे आपण वीकली ॲनालिसिस करतो आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, एक डायरेक्ट हा इकडे 1000 पॉईंट येऊ शकतो इकडनं, हा ट्रेंड लाईन फॉलो केल्या, आपला एक चॅनल फॉलो केल्यावरती इकडनं हा एक डायरेक्ट 1000 पॉईंटचा हा ड्रॉप किंवा इकडनं वर जाण्याची शक्यता आहे पण आहे. ते कसं काय आपण परत एकदा मी तुम्हाला दाखवतो ते कसं काय. हा एक स्ट्रेट फॉरवर्ड, स्ट्रेट पूर्ण स्ट्रेट हा एक मूव्ह आलेला आहे, त्याच्यानंतर मार्केट डायरेक्ट ह्या वरच्या ट्रेंड लाईनपर्यंत पोहोचलेला नाही आहे. त्याच्या आधीच मार्केटने हा एक रिव्हर्स दिला होता, रिव्हर्स देऊन त्याच्यानंतर मार्केट एक परत हा आपला अप ट्रेंड कंटिन्यू केला होता मार्केटने या ट्रेंड लाईनपर्यंत. आता त्याच्यानंतर एक जी शक्यता आहे, ती शक्यता अशी आहे ज्याप्रमाणे हा आता डाऊन ट्रेंड सुरू आहे आपला वाला, नीट क्लिअरफुली लक्ष द्या, फक्त मी जे सांगतोय तेवढं फक्त समजून घ्या. हा एक डाऊन ट्रेंड सुरू आहे आता, तर डाऊन ट्रेंड नंतर ज्या पॉईंटवरनं मार्केट रिटर्न झालेलं होतं 17850 ही लेवल इम्पॉर्टंट होती, ह्या लेवलवरनं मार्केट त्या दिवशी वरच्या साईडला गेलं होतं. तर चान्सेस असे असू शकतं मार्केटचे, ज्याप्रमाणे हा एक रिव्हर्स आलेला होता मार्केटने इकडनं, तर हा एक इकडनं हा एक असं रिव्हर्स जाऊ शकतो मार्केट. हा एक रिव्हर्स गेल्यानंतर हा एक शार्प मूव्ह डाऊन साईडला येईल, म्हणजे हे हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार होऊ शकतो. ओव्हरऑल हा डाऊन ट्रेंड सुरू आहे, तर डाऊन ट्रेंडमध्येच आपण ह्या गोष्टी करतो आहे. येणाऱ्या वीकमध्ये जर मार्केट सरळ फॉल झालं तर सरळ ह्या ट्रेंड लाईनपर्यंत येऊ शकतं इकडनं. ह्या दोन पॉसिबिलिटी, ही नंबर वन आणि ही नंबर टू पॉसिबिलिटी, इकडनं गेल्यानंतर मार्केट इकडनं एक शोल्डर तयार केल्यानंतर मार्केट डाऊन ह्या साईडपर्यंत येऊ शकतं, ह्या ट्रेंड लाईनपर्यंत येऊ शकतं. जर ही ट्रेंड लाईन पण ब्रेक केली तर फर्दर मग इथपर्यंत ह्या लोपर्यंत मार्केट येऊ शकतं. हा खूप लॉंग व्ह्यू देतोय मी,
जे लॉन्ग इन्व्हेस्टर असतील त्यांच्यासाठी ते शॉर्ट करू शकता मार्केटला येणाऱ्या टाईमेमध्ये. त्यानुसार आपण आता हा हे सिनेरियो डिस्कस केले. सर ठीक आहे, आपण एकदा परत लेवल्स मी तुम्हाला सांगून देतो. ह्या लेवल्स परफेक्ट लेवल किती आहे एक मिनिट, पण डेली चार्टवरती जाऊन मी तुम्हाला परफेक्ट लेवल सांगतो. परफेक्ट लेवल आहे हाय हाय त्याचा वाला 17224. ह्याचे दोन कॅन्डल आहेत हे बघा, ह्याचे दोन कॅन्डलच्या वरती ह्या एक दोघं कॅन्डलचा ह्या दोघं कॅन्डलचा हाय जवळजवळ सारखाच आहे. ह्या दोघं कॅन्डलच्या वरती जर मार्केट निघेल तर हा जो सिनेरियो मी सांगितला तुम्हाला वरती जाण्याचा त्याच्यावरती निघताच आपण इथपर्यंत मार्केट येऊ शकतो. ह्या हायच्या खालच्या साईडपर्यंत मार्केट इकडनं रिव्हर्स होईल. शक्यता आहे येणाऱ्या वीकमध्ये मार्केट या साईडने जाऊ शकतं. आणि जसं आपण जर हा 17850 ही लेवल कधी डायरेक्ट ब्रेक झाली तर मग फर्दर आपलं 16400 टार्गेट तर मी तुम्हाला सांगितलंय तिथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. येणारा आता जो पुढचा येणारा जो वीक आहे हा वीक डिसाइडिंग पॉईंट आहे की हा 91 वरती जातोय का डायरेक्ट सरळ खाली येतोय. ठीक आहे, मी तुम्हाला वीकली टार्गेट देऊन देतो येणाऱ्या वीकमध्ये टार्गेट कुठपर्यंत दाखवतोय मार्केट. जर हा 17224 ची लेवल जी ही मी लेवल सांगतोय 17224 वरच्या साईडच्या आधी जे रिव्हर्स होणार आहे मार्केट ते आपण ते डिस्कस करून घेऊ. होऊ शकतं, पॉसिबिलिटी आहे. जर ही 17224 जर ब्रेक झाली वरच्या साईडला आणि सस्टेन झाली तर वरचे टार्गेट आहे 17600 येणाऱ्या वीकमध्ये. पुढच्या वीकसाठी आपलं हे टार्गेट असू शकतं. जर हा लो ब्रेक झाला 17850 जर हा डाऊन साईडला खालच्या साईडला ब्रेक झाला तर आपलं फायनल टार्गेट राहणार आहे 16400. हे झाले आपले वीकली लेवल्स. ह्या लेवल्सवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, आता आपण डेली अनालिसिस बघून घेऊया डेलीमध्ये आपल्याला कसं कामकाज करता येईल. ठीक आहे, माझं अनालिसिस तुम्हाला कसं काय वाटतंय मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. ह्या ज्या 2 दिवसापासून ज्या इनडिसिजन कॅन्डल बनलेल्या ह्या ज्यांना बॉडी नाही आहे त्यांना वीक आहे. परत मी तुम्हाला झूम करून दाखवतो. कॅन्डल्सच्या मागची सायकोलॉजी आपण समजायला पाहिजे मित्रांनो. कॅन्डल्सच्या मागे सायकोलॉजी, एक कॅन्डलची सायकोलॉजी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो थोडी. आता हा हॅमर बनला होता. हॅमरची मी स्ट्रॅटेजी दाखवलेली तुम्हाला. हॅमरवरती आपल्याला कसं कामकाज करायचं आहे त्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती. हा हॅमर बनल्यानंतर आपल्याला एंट्री कशी घ्यायची राहते. हॅमर बनल्यानंतर त्याचा हाय ब्रेक केल्यानंतर मार्केट सस्टेन केल्यानंतर आपण त्या साईडने आपण आपले ट्रेड घेत राहतो. तर हा हॅमर ब्रेक नाही झाला म्हणजे हा हॅमर ट्रॅप होता आपल्यासाठी, हे आपल्याला लक्षात आलं. त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी कॅन्डल कशी बनली, फुल्ली बेअरिश कॅन्डल बनली. टोटल ही बेअरिश कॅन्डल बनली आणि हा मोठ्या रेंजमधली कॅन्डल ही बनली. तर त्याच्यानंतर आपल्याला ह्या कॅन्डलमध्ये लक्ष देत आहे की शेअर ॲग्रेसिव्हली ॲक्टिव्ह आहेत ह्या कॅन्डलमध्ये. हे आपल्याला त्याच्यामागचं हे एक रिझन समजलं की याच्यामध्ये सेलर्स ॲक्टिव्ह आहेत. त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा पण ह्या कॅन्डलचा लो ब्रेक होतोय आणि त्याच्यानंतर परत एक फॉल मोठा फॉल येतोय, हे झालं आहे मागच्या ह्या 3 दिवसापासून आपल्याला तुम्ही हे एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी आपल्याला कसं कामकाज करायचं होतं. ह्या 3 दिवसानंतर मार्केट गॅप अप ओपन झालं, एक मोठं गॅप अप ओपन झालं. 100-130 पॉईंट काहीतरी गॅप अप झाला होता त्या दिवशी. आय थिंक हा 100-130 पॉईंट काहीतरी झालेला होता. ठीक आहे,
मग एवढा गॅपअप झाल्यानंतर पण मार्केट डाऊन का आलं? गॅपअप होण्यासाठी काहीतरी मार्केटमध्ये गुड न्यूज असणार, नाहीतर मोठी बाईंग झालेली असणार, नाहीतर सगळ्यात जास्त ऑपरेटर ट्रॅप करत असणार. ह्या तीन तीन चान्सेस असतात. ठीक आहे, जर मग गॅपअप झालं होतं तर इकडनं जर बायर्स ॲक्टिव्ह झाले असतील तर मग मार्केट इकडनं हाय ब्रेक केल्यानंतर, हाय ब्रेक झालेला होता, हाय ब्रेक केल्यानंतर वरच्या साईडला जायला पाहिजे होतं, मग ते का गेलं नाही? इकडे सेलर्स ऑलरेडी ॲक्टिव्ह होते मागच्या 3 दिवसापासून, ते सेलिंग करत होते. हे फक्त जे वीक हँड्स होते, वीक हँड्सला जे वीकली पोझिशन घेत होते किंवा जे डेली कॅरी करत होते, ते वीक हँड्सला, जे वीक प्लेयर, जे रिटेलर होते, त्यांना एक्झिट देण्यासाठी त्यांची पोझिशन जी प्रॉफिटमध्ये होती त्यांना लॉसमध्ये दाखवण्यासाठी, लॉसमध्ये एक्झिट करण्यासाठी हा गॅपअप झालेला होता. जे एक्सपिरियन्स असतील ट्रेडर, जे वीकली पोझिशन घेऊन असतील सेलिंगची किंवा पुटची, ते ह्या गॅपअपमध्ये एक्झिट झाले नसतील. हां, जे रिटेलर असतील ज्यांना एक्सपिरियन्स नसणार आहे, ते नक्कीच इकडे छोटासा प्रॉफिट घेऊन किंवा निगेटिव्ह पोझिशन घेऊन एक्झिट झाले असतील. आणि नंतर ॲट द एंड मोठा फॉल, त्याच्या दुसऱ्या दिवशी पण मार्केट अजून फॉल. आता बरेचसे जण यूट्यूबर सांगत आहेत की मार्केट इकडनं वरती जाणार आहे, इकडनं वरती जाणार आहे, हे 17,850 लेवल जो मागचा काही जो रेजिस्टन्स होता, सपोर्ट होता, हे बघा हा काहीतरी होता तो. ठीक आहे, हां घेऊ, हां ठीक आहे, जाऊ द्या. बरेचसे मी व्हिडिओ बघितले यूट्यूबवरती, मला पण बरेचशे जणांचे मेसेज पण आलेले आहेत की इकडनं मार्केटवर जाणार आहे का, कॉल बाय करू का, हे करू का. ठीक आहे, तुमची स्वतःची पर्सनल जी चॉईस असणार ती तुम्ही करू शकता, पण माझ्या मते मार्केट अजून पण डाऊन ट्रेंडमध्येच आहे. ठीक आहे, डाऊन ट्रेंड अजून संपलेला नाही. डाऊन ट्रेंड केव्हा संपेल आपला वाला, मी तुम्हाला एक हिंट देतो फक्त, परफेक्ट मी क्लिअर करत नाही. मी एक ठरवलं आहे की प्रत्येक संडेच्या दिवशी एक हिंट द्यायचा. आता त्या हिंटमध्ये ज्या माझ्या स्ट्रॅटेजी आहेत त्याचं काहींना समजेल, काहींना समजणार नाही. ठीक आहे, त्यानुसार मी आपण आता व्हिडिओ बनवूया प्रत्येक वेळेस. एक मिनिट, एक मिनिट. ठीक आहे, मी प्रत्येक संडेला एक टॉपिक किंवा एक रिव्हर्सल वगैरे जे एक मेन पॉईंट तुम्हाला समजवत जाईल की मार्केटचं काही ना काही मी एक छोटासा टॉपिक एक्सप्लेन करत जाईल. ठीक आहे, आता बघा, मी एक फिबोनाचीचा एक टॉपिक तुम्हाला सांगतो. फिबोनाची हे टूल आहे जे आपण मार्केटमध्ये यूज करत असतो, बरेचसे ट्रेडर करतात, 90% ट्रेडर याला यूज करत असतात, कारण बऱ्याचदा हे वापरलं जातं. हे मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशनवरती हे टूल्स तयार झालेले आहे. आणि मार्केटमध्ये तुम्हाला जर माहितीच असणार, मॅथमॅटिकली सगळे कॅल्क्युलेशनच वर्क करतात मार्केटमध्ये. ठीक आहे, हा कॅल्क्युलेशनचाच खेळ आहे सगळा. तर ही जी लेवल असते फिबोनाचीची, एक मिनटं, आता हा जो आपण हाय, हा हाय ज्यावेळेस आपला ब्रेक होईल 18,100 आसपास आहे. परफेक्टली सांगते मी एक्झ्युमली सांगतोय. ठीक आहे, हा 18,000 आसपास आहे तो. हा हाय ज्यावेळेस आपला ब्रेक होईल त्यावेळेस आपण समजू की हा डाऊन ट्रेंड आता संपलेला आहे, मार्केट एक नवीन हाय बनवण्यासाठी जाणार आहे. ठीक आहे, मार्केट आपण एक नवीन हायसाठी जाणार आहे, आपण हे हा एक
रिसेंट हाय वरनं आपण रिट्रेसमेंट चेक केलेला आहे आणि ज्या वेळेस ह्या फिबोनाचीच्या ज्या लेवल्स आहेत ह्या लेवल्स या प्रत्येक लेवलचं एक काहीतरी मिनिंग आहे. ही जी लेवल असते मी मागच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलेलं आहे 0.50 ते 0.618 ही लेवल्स नेहमी रेजिस्टन्स सारखे काम करते किंवा वरून येत असली तर सपोर्ट सारखी काम करते. आता हे मार्केट डाऊन साईडला आहे तरीने इकडनं हा रिट्रेसमेंट चेक करण्यासाठी मार्केट कुठपर्यंत वर जाऊ शकतं हे चेक करून आपण रिटर्न गेलो. ठीक आहे, आता शिकण्यासारखी एक गोष्ट, एक लर्निंग पॉईंट आता मी परत देतोय तुम्हाला. आता हे आपण एवढं शिकलो, मी आता जर मार्केट इकडनं आपण जे एक सिनेरिओ डिस्कस केले आहेत जे दोन सिनेरिओ मी सांगितले इकडनं डायरेक्ट 1750 जर ब्रेक झाला तर डायरेक्ट फर्दर आपला खालच्या साईडला फॉल जाऊ शकतो किंवा 1724 जर ब्रेक झाला तर वरती जाऊ शकतं मार्केट. वरून एक शोल्डर तयार करून मार्केट डाऊन साईडला येणारे हेड अँड शोल्डर पॅटर्न मी तुम्हाला दाखवलं सर जस्ट. आता हे बघा, हा आपला हे रिट्रेसमेंट मी आता केलं तर इकडनं वरती मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं हे मी तुम्हाला दाखवलं. या दोघं कॅन्डल एक सेम आहे, हे जसं पण ब्रेक जाणार मार्केट ह्या लेवलच्या आसपास येऊ शकतं मार्केट. हे लेवल्स बघा आता कुठली आहे, हे तर मला तुमच्यासमोर ड्रॉ केलेलं आहे जस्ट, तर बघितलं असणार तुम्ही ड्रॉ करताना मला. सेम हे ब्रेक केल्यानंतर मार्केट ऑलरेडी इकडनं वरती आलेलं आहे, हे ब्रेक झाल्यानंतर मार्केट इकडनं हे शोल्डर तयार करून मार्केट असं डाऊन साईडला येऊ शकतं. ठीक आहे, जर इकडनं वरती ब्रेक झाली तर आपली 1724 लेवल. ठीक आहे, आता ह्या ज्या एक अजून एक पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे मित्रांनो, एक पॉईंट असा आहे माझावाला की मला बऱ्याचशा जणांनी मागच्यास विचारलं होतं की ह्या ज्या ग्रीन कॅन्डल बनत आहेत की हा जो वरच्या साईडचा येतोय वरच्या साईडला येतो हा काय येतोय, जर मार्केट डाऊन साईडला आहे तर काय येत आहे. मार्केटचं बिहेवियर आहे मित्रांनो की हे डायरेक्ट असं डाऊनमध्ये नाही जाणार किंवा डायरेक्ट असं अपने जाणार, हे नेहमी खाली येईल थोडं वर जाईल खाली येईल थोडं वर जाईल खाली येईल थोडं वर जाईल, तर आपल्याला आहे ना बॉटम पकडायचे राहतात. आता हा वरून खाली पडतोय त्याचं बॉटम म्हणजे हा टॉप राहील, इकडनं आपण पुट आपण बायचं आहे. आपण जर पुट हा बॉटम मला बाय केलेला राहील आपलावाला आणि हा टॉप राहील इथला. ठीक आहे, हे समजायचं आहे. आणि जर जसं मार्केट खालून वर जाणार आहे तसं हाय बनवला थोडं रिट्रेस होईल परत एक नवीन हाय बनवेल, हा हाय ब्रेक केल्यानंतर परत एक नवीन ट्रेंड सुरू होईल, त्याच्यानंतर परत एक डाऊन येईल परत एक इम्पल्स मिळेल हे सुरू राहील. ठीक आहे, हाय हे माझ्या एका मित्राने मला विचारलं होतं हे त्याचं आन्सर आहे. ठीक आहे, अजून आपण आता डेलीमध्ये आपण सोमवारच्या दिवशी आपल्याला कसं कामकाज करता येईल आपण आता ते चेक करून घेऊ. एक जी लेवल मी दिलेली 1724 लेवल ती आपल्याला बघायचं आहे, लक्ष जसं द्यायची ती लेवल जसं आपण ती ब्रेक होईल आणि सस्टेन होईल आपण त्या साईडने ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे, आता मी उद्यासाठी तुम्हाला लेवल्स प्लॉट करून देतो एक मिनिट. हे झाले आता सोमवारसाठीच्या लेवल्स माझ्याकडे, ही आलेली आहे फायनल लेवल आपल्याली 1724 जे मी डिस्कस केली आत्ताच, ही 1724 लेवल लक्षात असू द्या हिला. ही जर ब्रेक झाली तर आपण वीकली कोणीतरी पोझिशन घेत असणार किंवा BTST करायची असणार, तर सपोज जर उद्याच्या दिवशी ही लेवल ब्रेक झाली, ही लेवल जर उद्याच्या दिवशी ब्रेक झाली तर BTST एक ट्रेड होऊ शकतो, बाय टुडे सेल टुमारो.
ओनली फॉर रिस्की, ठीक है. मी आता फ्लॅट गॅप अप गॅप डाऊन मी काही आता काही त्याबद्दल काही बोलतच नाही. मी फक्त फर्दर वरच्या लेवल आणि डाऊन साईडच्या लेवल देऊन देतोय की मार्केट कुठल्या साईडला जाऊ शकतं. ह्या लेवल्स आहे मित्रांनो, तुम्ही बघतच असणार तुमच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. तुमच्या मोबाईलवरती लॅपटॉपवरती तुम्ही कुठे पण जिथं कुठे हा व्हिडिओ बघत असणार माझा, तुम्हाला ह्या लेवल दिसतच असतील, ठीक आहे. उद्या आपल्याला फक्त आणि फक्त जशी पण लेवल ब्रेक होईल तसं त्या साईडला एंट्री घ्यायची. जर लेवल खालच्या साईडला ब्रेक झाली तर एक स्कॅल्पिंग ट्रेड करत करत स्कॅल्पिंग ट्रेड करत राहायचं आहे. पोझिशनली तर आपला याच्यावरती होईल किंवा खाली खालची लेवल 17,850 ब्रेक झाल्यानंतर खालच्या साईडला. हॅलो, सॉरी सॉरी, काहीतरी चुकतंय वाटतं. लेवल सांगतो ना, एकदा 17,850 कसं आहे, 16,850 आहे ती. 16,850 आहे मित्रांनो, माझं काही चुकलं असणार, ठीक आहे. 16,850 लेवल आहे ही डाऊन साईडची जी मी सांगतोय तुम्हाला, ही जी लेवल आहे 16,850, इथे 16,846 दाखवतोय. पण ही राऊंड फिगर आपल्याला धरायची आहे डाऊन साईडची लेवल. इथे झालं डायरेक्ट, ही डाऊन साईडची लेवल आपल्याला धरायची आहे 16,850. सॉरी सॉरी सॉरी, मी 17,17 बोलतोय, सॉरी 16,850 लेवल आहे ती. मी परत एकदा तो सिनेरियो डिस्कस करून देतो, मी काही व्हिडिओ एडिट करत नाही आणि करणार पण नाही, ठीक आहे. परत एकदा तुम्हाला दाखवून देतो मी जे आपलं डिस्कशन झालेलं होतं, परत एकदा डिस्कस करून घेऊ, ठीक आहे. ह्याच्या दोन कॅन्डल्स बनलेल्या आहे. ह्या दोन कॅन्डल्स जो हा टोटल हाय आहे आपला वाला 17,224, जर वरच्या साईडला ब्रेक झाला तर आपण टार्गेट ठेवू शकतो विकली पुढच्या येणारं 17,600 पर्यंत, ठीक आहे. हे झालं आपलं वरच्या साईडचं आणि खालच्या साईडचं माझ्याने चुकीने 17,800 बोललं गेलं होतं, तर ते आहे 16,850. जर हे 16,850 जर खालच्या साईडला डाऊन साईडला ब्रेक होत असणार तर आपण 16,400 पर्यंत टार्गेट येणाऱ्या वीकमध्ये आपण ठेवू शकतो, ठीक आहे. हे ओळखत होतो जे माझ्याने चुकीने 16,17 झाले, ठीक आहे. काही नाही, मी पण एक माणसाने चुका होत राहतात, ठीक आहे. तर आपलं विकली ॲनालिसिस आणि डेली ॲनालिसिस मी तुम्हाला दोघं दाखवलेलं आहे, लेवल्स दिलेलं आहे, ठीक आहे. बघू आपण आपल्या लेवल्सवरती आणि आपल्या ॲनालिसिसवरती मार्केट कसं कामकाज करतं. विकलीवरती आपल्याला लक्ष असू द्यायचं आहे मार्केट. विकलीवरती तुम्ही ह्या दोन ट्रेंड लाईन काढून पण घेऊ शकता, ठीक आहे. ह्या दोघं ट्रेंड लाईनवरती या दोघं ट्रेंड लाईन वरती आपल्याला लक्ष द्यायचंय मित्रांनो. आपल्याला हा सिनेरिओ जो मी डिस्कस केला होता मित्रांनो, तो सिनेरिओ हा विकली सांगितलेला आहे मी, लक्ष असू द्या, विकली टाईम फ्रेमवरती सांगितलेला आहे, ठीक आहे. आणि डेलीवाला मी डिस्कस केलेला आहे, मी दोघं डिस्कस केलेलं आहे. बघूया आपल्या ॲनालिसिसवरती मार्केट कसं कामकाज करतं. चला सर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय फॉर नाव. आता डेली व्हिडिओ तुम्हाला येत राहतील, ठीक आहे मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय फॉर नाव.